रमेश की पत्नी सुमन झा निकली बेवफा, प्रेमी के लिए कर दिया पति की हत्या, दिल्ली के निजामुद्दीन से उल्लास नगर क्राइम ब्रांच ने किया गिरफ्तार। क्या आप मुंब्रा में प्रॉपर्टी देख रहे हो तो मैं आपको यहाँ मैं आपको बताऊंगा किस तरीके से आप 1 BHK, 2 BHK, 3 BHK, 4 BHK चाहे शॉप ले सकते हो। फिलहाल हमारा जो लोकेशन है वो शील थाना की तरफ है। यहाँ से आपको कटाईनगर का एरोली ब्रिज हो गया, या आपको मेट्रो स्टेशन हो गया, या आपका बुलेट ट्रेन स्टेशन हो गया, सारी चीज़ आपको वॉकिंग डिस्टेंस से मिल जाएगी। स्कूल, हॉस्पिटल, कॉलेज और आपके एमिनिटीज के स्विमिंग पूल तक यहाँ पे अवेलेबल है। यहाँ पे ऑफर डिस्काउंट बहुत अच्छे चल रहे, 10% डाउन पेमेंट एंड 90% आपको लोन तक फैसिलिटी अवेलेबल है। तो ज्यादा जानकारी के लिए इस नंबर पे कॉल करें और अगर कॉल बिजी आए तो व्हाट्सएप करें। मुंबई टीवी, हर खबर सच के साथ। मैं हूँ अफजल शेख और आप देख रहे हैं मुंबई टीवी। उल्लास नगर क्राइम ब्रांच ने एक ऐसे अनसुलझे हत्या की वारदात की गुत्थी को सुलझाया है जिसे किसी भी तरीके का सबूत नहीं मिला था शुरू में पुलिस ने, लेकिन तभी तकनीकी जांच के आधार पर पुलिस ने सभी चारों आरोपियों को धर दबोचा। बता दें, प्राप्त जानकारी अनुसार अंबरनाथ बदलापुर रोड के पास एक पेट्रोल पंप है और इसी पेट्रोल पंप पर रमेश झा की लाश संदिग्ध तरीके से मिली और पुलिस ने 25 फरवरी को ये लाश ताबे में लेकर के इसकी पोस्टमार्टम रिपोर्ट के बाद काफ़ी सारी जाँच के जो है अलग अलग एंगल खंगालने शुरू किए। लेकिन उसी में पुलिस ने तब जो है इस मामले का भांडाफोड़ किया जब पुलिस को पता चला कि ये आरोपी भागने वाले हैं और आरोपी जो है भागकर दिल्ली जाने वाले। तभी उल्लास नगर क्राइम ब्रांच ने सभी चारों आरोपियों, जिसमें पत्नी भी शामिल थी, उन सभी चारों आरोपियों को दिल्ली के निजामुद्दीन रेलवे स्टेशन से गिरफ्तार किया। बता दें, चारों आरोपी जो गिरफ्तार हुए हैं, पुलिस ने उनकी पहचान करते हुए बताया कि इसमें ये जो चारों आरोपी है, जिसमें प्रेमी के साथ जो सुमन झा ने हत्या की वारदात को अंजाम दिया, इसमें दीपक कुमार, संजय कुमार और संतोष गुप्ता है। फिलहाल सुमन झा के अलावा ये इनके तमाम 3 साथी गिरफ्तार कर लिए गए हैं और साथ ही साथ पुलिस ने ये भी बताया कि ये पूरी हत्या की वारदात में प्रेमी के साथ सुमन ने 30 लाख रुपये की सुपारी दी थी अपने पति को रास्ते से हटाने के लिए। इस मामले को लेकर पुलिस ने क्या जानकारी दी है वो हम आपको सुनाते हैं। फेब्रुवारीला रविवारी रात्री 9:30 सुमारास कल्याण बदलापूर रोडवर जो गणपत ढाबा आहे त्या गणपत ढाब्याच्या अपोजिट साईडला साधारणतः रात्री 9:30-10 दरम्यान रमेश झा हे घरून त्यांच्या कंपनीमध्ये कामाला जात असताना त्यांना 3 ठिकाणी चाकूने वार करून जीवे ठार मारलेलं होतं। सदर प्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल होता आणि या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ते त्या ठिकाणाहून 2 आरोपी पळतानाचं CCTV फुटेज पोलिसांना प्राप्त झालं होतं आजूबाजूच्या कॅमेऱ्यांमधून। आणि त्यांनी जाताना पुढे गेल्यानंतर एक रिक्षाचा वापर केला आणि तिथून ते पळून गेले होते। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अधिक तपास केला असता अशी इनपुट गुन्हे शाखेला मिळाली की यातील आरोपी हे या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरून बाहेर गेलेले आहेत। त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 4 पथकाने त्यांना पर राज्यात जाऊन त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना हजर केलं। त्यानंतर सदर गुन्ह्यात जो तपास आहे त्यामध्ये अशा गोष्टी समोर आल्या की या गुन्ह्यातील जे मयत आहेत रमेश झा यांची पत्नी ही साधारणतः 10 वर्ष दिल्लीमध्ये राहत होती मुलांसोबत आणि हे कामगार म्हणून या ठिकाणी एकटेच कामावर राहत होते। त्या दरम्यान त्यांचं त्या ठिकाणी एका व्यक्तीशी, धर्मवीर गुप्ता नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते आणि त्या प्रेमसंबंध तोडून ही महिला मुलांना घेऊन 2022 या ठिकाणी आली आणि त्या प्रेम प्रकरणातून याचा मर्डर झालेला आहे। या प्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, त्यामध्ये एक बाल गुन्हेगार आहे। विधी संघर्ष बालकाला तिकडे हजर करण्यात आलेले भिवंडीकडे आणि बाकी 2 आरोपींचा आम्ही काल 5 तारखेपर्यंत पिशार घेतलेला आहे आणि मृतकाची पत्नी सुमन झा जी आहे तिला काल सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली। या गुन्ह्यामध्ये परराज्यातील जे आरोपी आले होते ते अंबरनाथमध्येच एका लॉजमध्ये 2-3 दिवस येऊन राहिले होते, त्या ठिकाणचाही पोलीस तपास करत आहेत। त्या ठिकाणची पोलिसांनी
फुटेज मिळालेले आहेत आणि त्या ठिकाणी ही महिला त्या आरोपींना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेल्याचं तपासात निष्पन्न झालं आणि इतर पुरावे जे समोर आले त्यावरून त्या महिलेला कटाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेला आहे. संपवण्याचं नेमकं कारण काय आहे? या त्या दोघांच्या यामध्ये तो एक अडथळा होता की त्याला संपवल्याशिवाय ती दिल्लीला परत जाऊ शकत नव्हती. हा मूळ ट्विस्ट त्यातला होता आणि त्याच्यावरून यांच्या घरामध्ये पण भांडण होत होते. त्या दोन तीन गोष्टी आहेत. अजून अधिक तपासात काही गोष्टी पुढे येऊ शकतात. हा तर ते जे आरोपी आणलेले आहेत म्हणजे भाडोत्रीच मारेकरी आहेत तर त्यांना काही रक्कम किंवा काही जमीन प्लॉट देण्याचं आम्ही आरोपींनी दाखवलेलं. अशी तमाम अपडेट्स जुळवण्यासाठी सबस्क्राइब करा मुंबई टीव्ही. मी अफजल शेख फिर हाजिर हूं एक नई न्यूज के साथ.